पुण्यातून काल एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एका नामवंत आणि प्रतिष्ठित शाळेतील एक 11 वर्षाची विद्यार्थिनी तिच्यावरती शाळेतील शौचालयामध्ये लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली. हा व्यक्ती कोण होता, काय होता, काही तपास लागणं जरा कठीणच होतं, परंतु या नराधमाला पुणे पोलिसांनी काही तासांमध्ये शोधून काढलं. हा तपास ज्यांच्याकडून पूर्ण झालाय त्या आहेत आपल्या सोबत DCP मॅडम प्रियंका नारनवरे. मॅडम काय सांगू, कसा शोधू? खूप चॅलेंजिंग होतं, पण आवश्यक होतं त्याला लवकरात लवकर करणं. बिकॉज शाळेच्या मुली होत्या, मुली घाबरलेल्या होत्या, पेरेंट्स घाबरलेले होते, आणि ते लवकरात लवकर ऍप्रिहेंड करणं आवश्यक होतं त्या व्यक्तीला. बिकॉज त्यांनी एक मेसेज गेलेला आहे होता की असं जर कोणी केलं तर तो स्क्वॉड फी सुटत नाही. त्यासाठी तो चॅलेंज होता, आणि म्हणून पास टीम्स आमच्या माझ्या झोनमध्ये मी पास टीम्स बनवल्या होत्या, आणि क्राईम युनिटच्या पण लोकांनी आम्हाला फार मदत केली. PI संकेत त्यांनी फार मदत केली, आणि आम्ही टेक्निकल एव्हिडन्सेसनी आम्ही त्या फायनली आम्ही त्या गोष्टीचा छडा लावला आणि गुन्ह्याचा छडा लावला, आणि आम्ही आरोपी अटक केलेला आहे. शाळेच्या सुरक्षिततेबाबतचा जो मोठा प्रश्न आहे तो निर्माण झालाय, कारण तिथले CCTV देखील बंद आहेत आणि सुरक्षा रक्षकांकडून पण काही चांगला प्रतिसाद मिळाला नाही असं कळालं होतं, त्याच्याबद्दल. डेफिनेटली शाळेमध्ये CCTVs असणं अत्यावश्यक आहे, आणि कारण लहान मुलं असतात, विद्यार्थिनी असतात, विद्यार्थी असतात, जे बरेचदा स्वतःला एक्सप्रेस पण करू शकत नाही, सांगू शकत नाही, अनआयडेंटिफाईड लोक येतात, आणि कुठल्याही काही घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तिथे CCTVs अत्यावश्यक आहेत, आणि सिक्युरिटी गार्ड पण आवश्यक आहेत तिथे. आणि त्यासंबंधी आम्ही पण नोटिसेस देणार आहे, स्कूल्सला पण देणार आहे, त्याच्या मुख्याध्यापकांची मी स्वतः मीटिंग घेणार आहे, आणि संबंधित जे विभाग आहे त्यांना देखील आम्ही सांगितलेलं आहे की आपण देखील आपल्या वतीने, जे एज्युकेशनचं डिपार्टमेंट आहे, जे काल आले होते ऑफिसर्स, त्यांना पण मी सांगितलेलं आहे की आपण आपल्या वतीने देखील या गोष्टींची आपण काळजी घेऊ. या संपूर्ण घटनेची तुम्ही पडताळणी केली, त्याच्यानंतर तुम्ही आरोपीला शोधलं, परंतु तुम्ही सुरुवात कशी केली त्याच्याबद्दल? सुरुवातमध्ये आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला पीडितेकडून, पण ती आयडेंटिफाय ती त्या व्यक्तीला तिने बघितलेलं नव्हतं, त्याच्यामुळे ती त्याला आयडेंटिफाय करत नव्हती, आणि ती त्याचं काही डिस्क्रिप्शन थोडंफार सांगत होती, तर त्या डिस्क्रिप्शनवरनं मग आम्ही पुढे त्याच्यामध्ये गेलो. परंतु CCTVs नव्हते, मुलगी आयडेंटिफाय करत नव्हती, बाकी एक मुलगी, बाकी काही मुली विटनेसेस होते, त्यांच्याशी आम्ही बोललो, ते पण त्याला आयडेंटिफाय करत नव्हते, आणि ही व्यक्ती त्या शाळेच्या परिसरात पहिले आलेली नव्हती, कोणी बघितलेली नव्हती, त्यामुळे फार अवघड होतं त्याचं आयडेंटिफिकेशन होणं. आणि म्हणून आम्ही फार पोलीस यंत्रणा पूर्णच आम्ही कामाला लावली, आणि लवकरात लवकर आम्ही छडा लावणं आवश्यक होता. चॅलेंजिंग होतं, पण आम्ही ते फायनली आमच्या टीमनी आणि क्राईम युनिटनी मिळून आम्ही फार चांगलं ते केलं. विद्यार्थ्यांसाठी सर्वात सुरक्षित स्थान जे असतं ते शाळा असतं, परंतु शाळेतच अशी घटना घडली, याच्यानंतर तुम्ही शाळेचे जे प्रशासन आहे त्याला काय सांगा? शाळेच्या प्रशासनाने डेफिनेटली काळजी घेणं आवश्यक आहे, आणि त्यांना आता नोटिसेस पण आम्ही देणार आहे, आणि त्याच्यामध्ये ते कुठलीही हलगर्जीपणा शाळेच्या सिक्युरिटीमध्ये खरंच चालू शकत नाही, कारण विद्यार्थी लहान असतात, आणि ॲक्च्युली पालक तुमचे विश्वासाने शाळेमध्ये सोडून जातात, आणि अशी घटना शाळेमध्ये होणं त्याचे पडसाद फार वाईट होतात सोसायटीमध्ये, त्याच्यामध्ये ते सिक्युरिटी असणं आवश्यक आहे. नागरिकांना, जे पालक आहेत, त्यांना हे आवाहन करणार की त्यांनी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे, लहान मुलं आहेत, मोठी मुलं आहेत, त्यांना शिकवलं पाहिजे की आपण आपल्या विरुद्ध जर कोणी असं अत्याचार करत आहे तर आपण त्याचा लगेच आवाज केला पाहिजे, आजूबाजूच्या लोकांना अलर्ट केलं पाहिजे, हेल्प मागितली पाहिजे, आपण शॉकमध्ये नाही गेलं पाहिजे, हे आपण मुलांना शिकवणं, त्यांची मानसिक तयारी तशी करणं आवश्यक आहे, आणि पेरेंट्सच व्यवस्थितरित्या करू शकतात. या प्रकाराने संपूर्ण शहर हादरून गेलं होतं, परंतु पुणे शहरांनी धडाडीने या नराधमाला काही तासांमध्येच पकडलं. शगुफ्ता शेख, पोलीस नामा, पुणे.